आपल्याला भेटलेले आलेले लाभलेले होते चंद्रकांत पाटील सर, ते प्रोफेशनली आर्किटेक्चर आहेत आणि त्यांनी सुद्धा बॅक टू बॅक जे म्हणतो आपण बॅक टू बॅक कॉन्फरन्स केले, गेल्या वर्षी पण केली, ह्या वर्षी पण केली. बॅक टू बॅक एक स्पेशल मेडल असतं, एकदा आठ हिल असते, एकदा नऊ हिल असते. आणि बऱ्याच त्यांनी इतर मॅरेथॉन सुद्धा केलेले आहेत. तुम्ही जे के सरांना सुद्धा विनंती करा, चंद्रकांत पाटलांना विनंती करेन की त्यांनी आपलं वक्तव्य सांगावं. आणि गुड मॉर्निंग, चंद्रकांत पाटील. चार वर्षापूर्वी मला अस्थमा त्रास होता ऍक्च्युली, आणि प्रत्येक क्लायमेट चेंजला मला हॉस्पिटलला आणि इंटरव्ह्यू करायला लागायचं. तर मी हळूहळू मग 2015 साली रनिंग चालू केलं. मग 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं प्रवास करत करत 21 किलोमीटर 42 50 कॉम्रेड्स कम्प्लीट केलं. तर याच्यामागचं कारण हे सांगण्याचं की तुम्ही आत्ता हे जे इव्हेंट आहे आता सातारा कास्ट हेरिटेज मॅरेथॉन, हे चांगली संधी आहे तुम्हाला की तुमचं फिटनेस जर्नी चालू करण्यासाठी. फक्त इव्हेंट टू इव्हेंट न करता हे तुम्ही एक लाईफस्टाईल म्हणून हे करा, ॲक्सेप्ट करा आणि तुमचं हेल्थ चांगली राहील शेवटपर्यंत. एवढंच मी सांगतो. थँक्यू.